सर्व दिनांक 6/3/1924 रोजी रात्री 12:30 सुमाराला नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त झाला की देवरुड पोलिसच्या हद्दीमध्ये एका इसमास अनोळखी इसमानी डोक्यात लाकडी दांडके व सिमेंटच्या ब्लॉकने मारून गंभीर जखमी केले आहे. त्याप्रमाणे देवरुड पोलिसचे अधिकारी कर्मचारी सदर ठिकाणी गेले असता विशाल विजय थोरी वय 24 वर्ष राहणार विकासनगर गणपती मंदिर देहूरोड यास औषधोपचारकामी YCM हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केल्याचे सांगितले. ऍडमिट केल्यानंतर औषधोपचारादरम्यान सदर इसम हा मयत झाला होता. त्याबाबत देहूरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 107/2024 32/343/143/149 506 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ 2 श्री बापू बांगर साहेब यांनी समक्ष सदर ठिकाणी भेट देऊन आरोपी अटकेबाबत सूचना देऊन पोलिसांना रवाना केला. सदरचा गुन्हा हा जुन्या भांडणाच्या कारणावरून डोक्यात लाकडी दांडके सिमेंटची कुंडी सिमेंटचा गट्टू घालून सदरची हत्या करण्यात आलेली आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये अद्याप पावतो 4 आरोपी अटक असून 3 आरोपी फरार आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त विनायक कुमार चोबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी व पोलीस उपायुक्त परिमंडल 2 श्री बापू बांगर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात